ते पाहूया. या बॉक्स मध्ये ए एन टी हा इंग्रजी शब्द आकृतीमध्ये आरशामध्ये कसा दिसतो यासाठी आपण पर्याय क्रमांक ए, दोन, पर्याय क्रमांक तीन, पर्याय क्रमांक चार यांचा अभ्यास करणार आहोत. चला तर पर्याय क्रमांक एक चा विचार करता ती प्रश्नाकृतीमध्ये उजवीकडे आहे तो डावीकडे आलेला आहे. ठीक आहे, यम मध्यभागी उलट आहे. ठीक आहे, ये डावीकडे आहे तो उजवीकडे आलेला आहे इतपर्यंत ठीक आहे, परंतु ए हा या ठिकाणी उलट झालेला आहे म्हणजे हा पर्याय असू शकत नाही. त्यानंतर पर्याय क्रमांक दोन पाहूया. आता ए आणि टी यांची आलटापालट झाली आहे, परंतु टी हा या ठिकाणी उलटा दिसतोय, तो सुद्धा पर्याय चूक आहे. चला पर्याय क्रमांक तीन पाहूया. पर्याय क्रमांक तीन मध्ये टी आणि ए हे प्रश्नाकृतीतील जे अक्षर आहेत त्यांची उलटापालट झाली आहे. ठीक आहे, यन मध्यभागी आहे, ठीक आहे, तो उलट आहे, ठीक आहे, म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आपलं अचूक आहे. पर्याय क्रमांक चारचा विचार जर केला तर ते चूक कसं आहे हे आपण पाहूया. टी ए प्रश्नाकृती मध्ये पाहिल्यानंतर त्या भागाची उलट पालट झाली आहे, ठीक आहे, परंतु यन हा उलट दिसला पाहिजे, परंतु उत्तर पर्यायामध्ये मात्र तो जसा प्रश्नाकृतीमध्ये आहे तसाच मध्यभागी आहे, म्हणून तो पर्याय चूक आहे. म्हणजे या प्रश्नाकृतीचा उत्तर पर्याय क्रमांक तीन अचूक आहे, हे उत्तर आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, चला तर आपण आता दुसरा आणखी प्रश्न पाहूया. या प्रश्नामध्ये चौरसा चौकोनामध्ये एक आडवी रेषा आहे, आडव्या रेषेच्या वरच्या बाजूला डावीकडे एक त्रिकोण व त्यावर आधारित एक ध्वज आहे. त्याच पद्धतीने रेषेच्या खालच्या बाजूला उजवीकडे चौरस व त्यावरती एक डावीकडे तोंड असणारा त्रिकोणाकृती ध्वज आहे. तर ही आकृती तुमच्या आरशामध्ये कशी दिसेल याविषयी आपण आता पर्याय क्रमांक एक, दोन, पर्याय क्रमांक तीन, पर्याय क्रमांक चार यांचा विचार करूया. पर्याय क्रमांक एक चा विचार करता आपल्या पाठीमागच्या उदाहरणावर लक्ष देईल की आरशामध्ये बाजूंची उलटा पालट झाली पाहिजे, परंतु यामध्ये पहा प्रश्नाकृतीमध्ये डावीकडे त्रिकोण व त्याच्यावरती ध्वज आहे. उत्तराकृती पर्याय मध्ये एक मध्ये सुद्धा तो त्या ठिकाणी आहे, म्हणजे हा पर्याय चूक आहे असू शकत नाही. चला तर पर्याय क्रमांक दोन विषयी माहिती घेऊया. पर्याय क्रमांक दोन मध्ये प्रश्नाकृती आणि त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक दोनचा आकृत्यांचा विचार करता आपल्या लक्षात येते की बाजूंची उलटा पालट झालेली आहे, त्याचबरोबर त्यावरती असणारे जे ध्वज ध्वजांची तोंडे देखील उलटा पालट होणं गरजेचं आहे. पाहूया या ठिकाणी या ध्वजेचा तोंड उजवीकडे आहे, उत्तर आकृतीमध्ये उत्तर आकृतीत ते डावीकडे आहे, बरोबर आहे. त्यानंतर ध्वजाचं तोंड प्रश्नाकृतीमध्ये त्रिकोणाकृतीच डावीकडे आहे, उत्तराकृतीमध्ये ते उजवीकडे आहे, म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आपलं अचूक आहे. चला पुढे आणखी पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक चार हे याच उत्तर असू शकत नाही हे आपण पडताळून पाहूया. पर्याय क्रमांक तीन मध्ये पहा बाजूची उलटा पालट झालेली आहे, परंतु
इथं हा जो काय प्रश्नाकृतीमध्ये चौरस आहे त्यावरती असणारा जो ध्वज आहे त्या ध्वजाचं तोंड डावीकडे आहे आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये सुद्धा ते तोंड डावीकडेच आहे म्हणजे हा पर्याय असू शकत नाही. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 4 विषयावर माहिती घेऊया. या ठिकाणी प्रश्नाकृतीमध्ये जो त्रिकोण आहे त्याच्यावरती जो ध्वज आहे त्या ध्वजाचं तोंड उजवीकडे आहे आणि या ठिकाणी सुद्धा ध्वजाचं तोंड उजवीकडेच आहे पण हे चुकीचं आहे. ते आयुष्यामध्ये ध्वजाची जी काही तोंडे आहे ती सुद्धा उलटा पालट होणं अपेक्षित होतं किंवा असायला पाहिजे पण तसं इथं घडत नाहीये. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असू शकत नाही. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपण पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असू शकत नाही या ठिकाणी स्पष्टीकरण दिलं म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर अचूक आहे. थँक्यू.